आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज आणि आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात. अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा. मोबाईल नंबर 90111629 आणि 88555404834. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत आणि त्यात होणारी झपाट्याने वाढ कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा विचार गेले 2 दिवस आम्ही करतोय. विशेषतः ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, बेडची उपलब्धी कमी असणं, व्हेंटिलेटरची संख्या या सगळ्याच मर्यादा बघितल्या तर त्यासाठी काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता होती. म्हणून मी आज सांगली महापालिकेतील व्यापारी आणि त्याचबरोबर उद्योजकांची बैठक घेतली. त्याच्यात संमिश्र मतांतर लोकांनी मांडली. पूर्ण लॉकडाऊन केला तर काय परिणाम होतील याच्या बाबतीतही चर्चा झाल्या. विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागातल्या भाजी विक्रेते आणि बाजार यांच्यामुळे होणारी गर्दी हा एक मोठा चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळे एक पहिलं पाऊल म्हणून महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून जवळपास मोठा एक महिन्याचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी सुरुवात म्हणून जिल्ह्यातले जी गर्दीची ठिकाणं आहेत ती आयडेंटिफाय करून त्या गर्दीच्या ठिकाणांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस आणि जिल्ह्याचं आणि तालुक्याचं प्रशासन या सर्व गर्दीच्या ठिकाणी कडक भूमिका स्वीकारेल आणि कुणीही एकत्रित येऊन गर्दी करू नये या सूचना देईल. आज जो मोठ्या संख्येनं पेशंट वाढण्याची परिणती व्हायला लागली आहे त्याचं मूळ कारण या गर्दीत माणसं एकत्रित येत आहेत हे दिसतंय आणि म्हणून पहिलं पाऊल म्हणून हे पाऊल आम्ही टाकतोय. जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू चालूच आहे पण जनता कर्फ्यू असला तरी हा माझ्यासाठी नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. हा जनता कर्फ्यू सर्वांसाठी आहे. सर्वांनी आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नये ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो. पूर्ण लॉकडाऊन करणं म्हणजे सगळं जनजीवन स्टँडस्टीलला येणं आणि म्हणून आणखीन एकदा सर्व जिल्ह्यातली गर्दीची ठिकाणं, सांगली मिरज कुपवाडमधली गर्दीची ठिकाणं, नगरपालिकांमधली गर्दीची ठिकाणं आणि ग्रामीण भागातली गर्दीची ठिकाणं होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीस आजपासून उद्या सकाळपासून कार्यरत होतील आणि जनजीवन चालू राहील पण गर्दीच्या ठिकाणी मार्केट्स जे आहेत, बाजार जे भरतात ते सर्व थांबवण्यात येतील आणि त्यासाठी पूर्ण कडक कारवाई करून हा जो व्हायरसचा स्प्रेड व्हायला लागलाय त्याला मर्यादा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच्यात पण अपयश यायला लागलं तर मग शेवटी आपल्याला नाईलाजानी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा लागेल. मी सगळ्या लोकप्रतिनिधींशी बोललेलो आहे आणि सांगली मिरज कुपवाडमधल्या व्यापार करणाऱ्या उद्योजकांच्याशी बोलणं करण्यात आलेलं आहे. मी आपणाला पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी कडकपणाने नियम पाळूया. माझे कुटुंब माझी जबाबदारी महाराष्ट्र सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी योजना सुरू केलेली आहे त्याची कडकपणाने शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन अंमलबजावणी करू. पण सांगली जिल्ह्यापुरता गर्दीची ठिकाणं ही पूर्णतया गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. पुन्हा आपण कुणीही तक्रार करू नये की आम्हाला हे आधी का सांगितलं आणि त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी आणि व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपल्या सर्वांना, जिल्हावासियांना यासाठी आम्हाला आणि जिल्ह्याच्या प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करतो.